केंद्राचं नाव छत्रपती संभाजी नगर अशी केंद्रानं मान्यता दिलेली आहे. काय पोट प्रतिक्रिया तुमची पाहिजे? या शहराचं नाव संभाजीनगर हे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1988 दिलं होतं. आज त्यानंतर मग आमचं सरकार होतं, शिवशाही सरकार, त्यावेळेस 95-96 वेळेससुद्धा त्या ठिकाणी मान्यता दिली आणि छत्रपती संभाजीनगर म्हणून नाव मान्य दिले. परंतु कोर्टबाजीमध्ये अटकल्यानंतर माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी त्यांनी संभाजीनगरचं नाव दिलं. नंतर ते सुद्धा थांबवण्यात आलं. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी ह्या विद्यमान सरकारने त्यांना छत्रपती संभाजीनगर म्हणून मान्यता दिली आणि ते आज केंद्राने मंजूर केली. मी केंद्राचं अभिनंदन करेल की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आपण पूर्ण केलं. औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव, मी केंद्राला धन्यवाद देईन. नाही, हे श्रेय फक्त शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची मूळ मागणी होती, त्यांना मी देईन. देवेंद्र फडणवीस हे मोठे नेते, देशाचे नेते होणार ते पुढे, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी आम्ही आमच्या शिवसेना प्रमुखांना धन्यवाद देणार. उद्या पण सांगितलं ट्विट करून की एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली हे नाव दिलं गेलं आहे, त्यांचं अभिनंदन. नाही, मी तर त्या ठिकाणी केंद्राला धन्यवाद देईल, केंद्राने ते मान्यता दिली म्हणून. आता मी देवेंद्र फडणवीस यांना हेच सांगेल की आता छत्रपती संभाजी महाराजच्या नावाने एअरपोर्टचं नाव जे अजून पेंडिंग आहे ते मात्र आता लवकर करून टाका. मी तुम्हाला धन्यवाद देईन त्यावेळेस. मात्र उद्या एकनाथ शिंदे यांचे बॅनर सुद्धा लागू शकतात की आम्ही करून दाखवलं नाही असं करून दाखवलं. म्हणजे शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेस डिक्लेअर केलं, ते नाव आज त्या ठिकाणी मान्यता मिळते. धन्यवाद. आताचं सरकार पूर्ण श्रेय घेईल जे श्रेय वादात आपलं पडायचं नाही. माझ्या संभाजी महाराजांचं नाव त्या ठिकाणी आज डिक्लेअर झालं या शहराचं नाव, की ज्या औरंगजेबाने त्या ठिकाणी ज्या काही सोनेरी मालमध्ये 4 महिने कैद करून ठेवलं होतं, खूप त्रास दिला, म्हणून तर माननीय बाळासाहेबांनी हे नाव डिक्लेअर केलं होतं 1988 मराठवाडा संस्कृत मंडळावर, आणि म्हणून आज मात्र मान्यता दिली. त्यामुळे धन्यवाद देतो मी केंद्र सरकारला. परंतु उद्धवजी यांनी प्रस्ताव मांडलेला होता, त्या टायमाला एकनाथ शिंदे यांनी पुन्हा प्रस्ताव बनवला, पुन्हा पाठवला. ठीक आहे, आता कोणी पण कोणी केलं काय केलं हे तो वादाचा विषय नाही आहे, वादाचा विषय काढायचा नाही. आपल्या शहराचं नाव संभाजी महाराजच्या नावाने झालं ना, छत्रपती संभाजी महाराज, आम्ही आनंदात आहोत. बोल नका, आता थांब एक मिनिट. शांत. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे. 9 मे 1988 रोजी सर्वप्रथम संभाजीनगर नामकरणाची घोषणा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी विराट जनसमुदायासमोर केली होती आणि संभाजीनगरच्या जनतेनं मनोमन हे नाव स्वीकारलं होतं. या संदर्भात संभाजीनगर महानगरपालिकेनं सुनंदाताई कोल्हे महापौर असताना आणि एकदा अनिताताई घोडेले महापौर असताना संभाजीनगर नामकरणाचा प्रस्ताव पाठविलेला होता, जिल्हा परिषदेने पाठविलेला आणि गावगावच्या ग्रामपंचायतीने पाठविलेला. परंतु या प्रस्तावाची कधी दखल घेतली नव्हती, याची पहिल्यांदा दखल घेतली गेली होती ते उद्धवजी ठाकरे साहेब महाविकास आघाडीच्या वतीनं मुख्यमंत्री असताना, आणि त्यावेळेस या औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा कॅबिनेटने प्रस्ताव मंजूर केला होता. नंतर जे नवीन सरकार आलं यांनी याच्यात थोडीशी दुरुस्ती केली आणि केंद्र सरकारने आता ही संभाजीनगरकरांची भावना, धाराशिवकरांची भावना मान्य करून आज अशा पद्धतीने अध्यादेश काढला. शिवसेनेच्या या भूमिकेचं, शिवसेना प्रमुख माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या, उद्धवजी ठाकरे साहेबांच्या भूमिकेचं आज सरकारने समर्थन करून या नावाची घोषणा केली. मी सरकारचं अभिनंदन करतो, आभार मानतो.